नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार की जर तुमच्या नवरा बायकोमध्ये वाद झालेले असतील आणि ते वाद जर इतक्या प्रकोपाला गेले असतील की तुम्ही जर कायमचे वेगळे झालेले असाल किंवा नवरा बायकोमध्ये जर कोणत्याच प्रकारचा आज संबंध नसेल आणि ते दोघं जर एकमेकापासून लाखो किलोमीटर असतील किंवा हजारो किलोमीटर असतील, तर मग तुम्ही हा उपाय केला तरी चालेल, जेणेकरून तुमचं जे पण आज लग्न तुटलं किंवा तुमचं जे पण पारिवारिक आहेत ना अडीअडचण निर्माण झालेत ना, ते अडीअडचण ह्या उपायाने सहजासहजी दूर होतील। किंवा तुमच्या एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम आहे आणि तुम्हाला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे, किंवा एखाद्या मुलीचं एखाद्या मुलावर आहे ना मनापासून प्रेम आहे आणि त्या दोघांना जर एकमेकाबरोबर लग्न करायचं आहे आणि जर तुमच्या प्रेमामध्ये काही ना काही असे अडचण निर्माण होतात की त्यातून तुम्ही जर एकमेकापासून आहे ना खूपच लांब चाललेत किंवा दोघंही आहे ना ते प्रेम स्वीकारत नाही ना, त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे। फक्त मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही ज्यावेळेस पण आहे ना हा उपाय करणार आहे ना, तो एखाद्याचा फायदा उचलण्यासाठी किंवा एखाद्याचा आहे ना आयुष्याशी खेळण्यासाठी ना हा उपाय करू नका। कारण कसं होईल की आपण जर एखाद्याच्या आयुष्याची बरबादी करण्यासाठी किंवा एखाद्याचा फायदा उचलण्यासाठी हा उपाय केला ना, तर आज ना उद्या ना आपल्याला त्याची फळं आहेत ना भोगावीच लागणार आहे। जर एखादी मुलगी एखाद्या मुलासाठी करत असेल आणि एखादा मुलगा एखाद्या मुलीसाठी करत असेल आणि ते दोघं जर एकमेकाबरोबर लग्न करणार असाल ना, तरच हा उपाय करा, अन्यथा या उपायाचे ना नादाला पण लागू नका। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो। त्या अगोदर फक्त मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही ज्यावेळेस पण माझा हे व्हिडिओ बघताना किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघताना, तर ते ना पूर्ण बघा, तो उपाय पूर्ण समजा आणि मगच आहे ना तो उपाय करा। कारण कसं होतं की अर्धवट उपाय जर आपण केले तर अर्धवट उपाय कधीच आहे ना फलीभूत होत नाहीत, किंवा त्यांचा आहे ना आपल्याला मनावर एवढा असा फायदा होत नाही आणि ते उपाय करताना आहे ना आपला अक्षरशः टाईम वेळस या सगळ्या गोष्टी आहेत ना वाया जात असतात आणि त्या उपायात आहे ना आपल्याला कोणताच आहे ना फायदा असा होत नाही। त्यासाठी मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही ज्यावेळेस पण माझा व्हिडिओ बघता ना त्यावेळेस ना तो पूर्ण बघा आणि मगच आहे ना तो उपाय करा, जेणेकरून तुम्हाला त्या उपायात आहे ना सहजासहजी येईल। तर चला मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला तो उपाय सांगतो। तो उपाय सांगण्याबद्दल एकच सांगेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा जर एखादे नवीन व्ह्यूवर्स माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटीचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ ना सहजासहजी प्राप्त होतील। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला असा कोणता दिवस आहे ना फिक्स नाही आहे किंवा कोणती ना वेळ अशी फिक्स नाही आहे, फक्त तुम्ही हा उपाय करताना आहे ना तुम्हाला बाजारातून आहे ना एक लाल कलरचं आहे ना कापड विकत आणायचे, ते विकत आणल्यानंतर तुम्हाला आहे ना त्या कापडाची एक आहे ना बाहुली तयार करायची आहे। जे जर मुलगा एखाद्या मुलीसाठी करत असेल तर त्या मुलीचं आहे ना तुम्हाला बाहुलीच्या रूपात आहे ना एक पुतळा तयार करायचा आहे, किंवा मुलगी जर मुलासाठी करत असेल तर मुलाचं आहे ना तुम्हाला पुतळा तयार करायचा आहे। तो पुतळा तयार करताना त्याला पूर्ण आहे ना हात पाय डोकं पूर्ण नख डोळे नाक पूर्ण आहे ना हुबेहूब तो आहे ना एक माणूस दिसला पाहिजे किंवा एक स्त्री दिसली पाहिजे ह्या पद्धतीने तुम्हाला पुतळा तयार करायचा आहे। पुतळा तयार केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही लाल पेनाने ना त्याच्या छातीवर तुमचं आहे ना नाव लिहायचे, तुमचं नाव लिहिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पण झोपायला जाताल ना त्यावेळेस आहे ना तो पुतळा तुमच्या ओशीखाली ठेवायचा आहे। फक्त एकच काळजी घ्यायची की तुम्ही ज्यावेळेस खरंच झोपायला जाताल त्यावेळेस तुम्हाला ती ना ओशीखाली ठेवायची। असं व्हायला नको की तुम्ही तो ओशीखाली ठेवला आणि तुम्ही कुठं इकडं तिकडं फिरताय, त्याला ना अशा पद्धतीने नाही ठेवायचा। तुम्ही ज्यावेळेस पण झोपायला जाता ना त्याच्या आहे ना 1 ते 2 सेकंद अगोदर तो पुतळा आहे ना तुमच्या ओशीखाली ठेवायचा आहे आणि तुम्हाला ज्या पण व्यक्तीला वशीकरण करायचं आहे ना त्याचं आहे ना 11 वेळेस आहे ना तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे की तुम्ही जिथं पण आहे ना तिथून माझ्याकडं परत या, हे बोलून तुम्हाला झोपी जायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आहे ना तो पुतळा आहे ना कुठं अशा सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे की जिथं आहे ना कोणी त्याला सहजाची हात लावणार नाही किंवा त्याला आहे ना कोणी टच करणार नाही, आणि ते ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचे जे पण रोजचे नित्यकर्म आहेत ना ते सगळी ओरकायची आहेत, आंघोळ करून कपडे परिधान करून तुम्ही तुमच्या कामधंद्याला जाता वेळेस किंवा एखाद्या उद्योगाला जाता वेळेस ना किंवा जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्हाला ना तुमच्या जवळपास जिथं पण वाहती नदी असेल ना त्या वाहत्या नदीपाशी जायचं आणि ते पाणी ना स्वच्छ असले पाहिजे याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची। त्या वाहत्या पाण्यामध्ये ना तो पुतळा आहे ना तुम्हाला प्रवाहित करायचा आहे।
ज्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करता ना, त्याच्यात काहीच मिनटामध्ये ना त्या व्यक्तीला आहे ना तुमच्याविषयी आहे ना जाणवायला लागेल, किंवा ती व्यक्ती आहे ना तुमच्याविषयी ना विचार करायला लागेल. आणि दुनियात ती व्यक्ती कुठं पण असू द्या, ती व्यक्ती आहे ना तुमच्यापर्यंत ना स्वतःहून चालत येईल. फक्त तुम्हाला एकच सांगेल की एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा एखाद्याचा फायदा उचलण्यासाठी आहे ना या वशीकरण मंत्राचा आहे ना किंवा या वशीकरण उपायाचा आहे ना वापर करू नका. जर तुम्ही त्या व्यक्तीबरोबर लग्न केलेलं असेल आणि तुमच्या नवरा बायकोमुळे जर वाद असतील तर नवरा बायकोने केला तरी चालेल, पण जर एखादा मुलगा एखाद्या मुलीसाठी आणि कधी मुलगी एखाद्या मुलासाठी करत असेल आणि ते लोक लग्न करणार असेल तरच हा उपाय करा, अन्यथा या उपायाच्या नादाला लागू नका. तर चला मित्रांनो, तुम्ही हा उपाय करून बघा. हा उपाय समजण्यात जर काही अडचणी असतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी ते सांगण्याचा आणि तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन भेटेल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.